नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता रात्रीचे 9 वाजलेत आणि हा ब्लाऊज मी रेडी करून घेतलाय. याची कटिंग स्टिचिंग दाखवता आली नाही त्याबद्दल सॉरी. हा ब्लाऊज आहे 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. याला बघा, मी वरून लेस लावून घेतली, लटकन केले, तर दोन कलरचे मिक्स लटकन बनवलेत, म्हणजे गोल्डन आणि मोरपंखी कलरचे. तर खूप सुंदर ब्लाऊज झालाय आणि मी प्रत्येक ब्लाऊजला लेस वरूनच लावते. नॉट हे ती मॅचिंग लावली, कारण काही कपड्याचे येतं त्या नॉट आहेत त्या करता येत नाहीत, कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई तुम्ही नॉट आहेत त्या कपड्याच्या लावा. पण काही कपडे असे असतात की त्याच्या नॉट हे टिकत नाहीत, हा त्याच्यामुळं रेडीमेड नॉट लावायला लागते. आणि अशा वेळेस मग कस्टमरला आपल्याला सांगता आलं पाहिजे की नॉट आहे ती मी रेडीमेड लावीन, मॅचिंग मिळाली तर ठीक, नाही तर गोल्डन कलरची. आता इथं मी काय केलं, दुसरा ब्लाऊज आहे हा त्यांच्याच मुलीचा आहे आणि अर्जंट आहे. तर हा ब्लाऊज साडी आणि अगोदर मी जी बनवली साडी ब्लाऊज तो मला द्यायचा आहे 12 वाजेपर्यंत. ते राहतात खूप लांब राहतात, म्हणजे तळोजा या मायडीशी तिकडे राहतात, तर त्यांचा हा ब्लाऊज साडी मला रेडी करून द्यायचा आहे. ते येणार आहेत 11:30-12:30 मला बोलले होते की आम्ही 11:00 येतो, पण म्हणलं तोपर्यंत होणार नाही, कारण मला स्वयंपाक पण करायचा होता. मी स्वयंपाक करून घेतला आधी, ती साडी ब्लाऊज रेडी केला आणि नंतर हा ब्लाऊज मी कटिंग करून घेतला आणि आता अस्तर पण जोडून घेतलंय. कटोरीचा तुम्ही सेप बघू शकता, खूप सुंदर कटोरी झाली आहे. तर कधी पण ब्लाऊज कटिंग करताना अगोदर आपल्याला अस्तर परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आणि नंतर मग तो अस्तर आहे तो आपल्याला ब्लाऊज पीसावर ठेवायचं आहे, कारण ब्लाऊज पीस कमी असला तर ॲडजस्ट करता येतं त्याच्यासाठी, नाही तर दोन्ही सोबत कटिंग केलं तर मग काय होतं की कपडा कमी पडतो ब्लाऊजचा. तर इथं बघा, ब्लाऊज मी रेडी करून घेतला, आता एवढं दाखवलं नाही कारण व्हिडिओ मोठा झाला असता. आणि वरून लेस लावून घेतली, म्हणजे लेस जर खराब झाली तर काढून टाकता येते. ब्लाऊज कसा 4-4, 5-5 वर्ष घरात राहतो आणि लेस खराब झाली जर आपल्याला अगोदर जर लेस लावलेली असली तर सगळं फिनिशिंगची वाट लागते. त्याच्यासाठी शोल्डरमध्ये कधीच लेस लावून घ्यायची नाही, म्हणजे बॅक साईडला आपण लेस लावून घेतो नंतर शोल्डर जॉईन करतो असं नाही करायचं, वरून लेस लावायची. तर ही साधी सोपी पद्धत पण आहे आणि कमी वेळेमध्ये काम पण होतं आणि ब्लाऊज पण खराब होत नाही. हे बघा, कटोरी ब्लाऊज आहे, खूप सुंदर झालाय, 34 साईजचा आहे. फिनिशिंग बघा, ह्या कटोरीची तुम्ही म्हणता टक्स ताई उंच दिसतात, तर ज्यांना जास्त छातीचा भाग आहे किंवा ज्यांना टोकदार कटोरी आवडते त्यांना 3 इंचावरती कटोरीचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे कटोरीची उंचीचा टक्स आहे तो 3 इंचावरती शिलाई मारायची, म्हणजे शिवून तो आपला 2.5 किंवा 2.5 राहतो. आणि ज्यांना कमी पाहिजे त्यांचा 2.5 इंचावर घ्यायचा आहे, म्हणजे ज्यांची कटोरीचा टक्सला उंची कमी पाहिजे असते किंवा एखाद्याला टोक आवडत नाही तर त्यांचा शिवून 2.5 घेतल्यानंतर ब्लाऊज शिवून, म्हणजे टक्सची उंची आहे ती 3 वर घ्यायची नाही, 2.5 वर घ्यायची आणि तो शिवून येतो 2 वरती किंवा 2.25 वरती राहतो, तर ब्लाऊज खूप सुंदर बसतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करते. तुम्हाला जर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर अगोदर मी भरपूर व्हिडिओ अपलोड केले, ते आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघा, म्हणजे भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. आपले सगळे व्हिडिओ आहेत ते शिकण्यासारखे आहेत. तर ब्लाऊज हा रेडी झालाय, खूप सुंदर झालाय. तुम्ही म्हणतात ताई याला जरा चुन्या वाटतात तर असं का दिसतंय, तर हा लुंगी डान्स साडीमधला ब्लाऊज आहे आणि त्यामुळं असं वाटतोय, पण घातल्यानंतर खूप सुंदर फिनिशिंग बसते, कारण मी भरपूर ब्लाऊज शिवले. तर त्याच्यासाठी अगोदर अस्तर तो परफेक्ट कटिंग करायचं, नंतर ब्लाऊजवर ठेवून अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं, म्हणजे चुन्या पडत नाही. तर खूप सुंदर ब्लाऊज झालाय. आता मी इथं रेडीमेड नॉट लावून घेतली. रेडीमेड नॉट का लावली, तर जसं मी तुम्हाला अगोदर बोलले की काही साडींचे कपडे असतात त्याच्यामध्ये नॉट काढता येत नाही, पण कस्टमरचा हट्ट असतो की आम्हाला कपड्याचीच नॉट लावा. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे कस्टमरला की याच्यामध्ये नॉट हे तर निघणार पण नाही आणि टिकणार पण नाही. तर आणि याची तर लुंगी डान्स वगैरे साड्या असतात त्यांच्यामधली नॉट तर निघतच नाही, कारण त्या म्हणजे किती तुम्ही प्रयत्न केला तरी पण त्याची नॉट व्यवस्थित होत नाही. तर इथं मी आता लटकन करून घेतले, तर लटकन लावताना तुम्ही आधी असं सिंगल लटकन बनवून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला डबल लावायचं असेल तर 1/2 इंचाचा गॅप सोडायचा आणि परत दुसरं लटकन याला लावून घ्यायचं, म्हणजे तुम्ही 3-5 पाहिजे तेवढे लटकन याला एकाला एक ॲडजस्ट करू शकता. जर कपडा जास्त असेल तर तुम्ही 2-4 लटकन लावू शकता, म्हणजे कस्टमरच्या आवडीनुसार, म्हणजे एका याला 3-3, 4-4 गोंडे आपण जसं बोलतो तसं, तर तुम्ही तसं कस्टमरच्या आवडीनुसार करायचंय, म्हणजे कस्टमर आपलं देव आहे आणि त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्यायचे. जसं आपण घरात स्वयंपाक करताना ज्यांच्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी, म्हणजे कोणाला कोणती भाजी आवडते, कोणाला काय आवडतं, ते जसं आपण आवडीनिवडी जाणून घेतो तसे कस्टमरच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्यात, त्याच्यामुळं कस्टमर पण खुश होतं, आपल्याला पण काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा, खूप सुंदर ब्लाऊज झालाय. इथं मी सिंगलच लटकन लावले आणि गोल्डन कलरची लेस लावली. आता साडी आहे तिला एक साईडने मी करून ठेवलं होतं आणि दुसरी साईड ही ती मी आता पटकन करून घेतली. आता तुम्ही म्हणता ताई इथं बघा काठाला डिझाईन आहे, पूर्ण डायमंड आहेत ह्या साडीला आणि डायमंडच्या साडीला दोन्ही साईडनी हातानेच लेस लावायला लागते. बाय चान्स जर त्याच्यामध्ये मशीनवरती जमत असेल लावायला तर मशीनवर लावून घ्यायचंय,
तर मी इथं एक साईडला मशीनवर ॲडजस्ट करून लावून घेतलंय. खाली थोडी जी बॉर्डर असते डायमंडची ती सोडून दिली आणि मध्ये जिथं आपली मशीनचा टोक जाईल तिथं शिलाई मारून घेतली, म्हणजे बीडिंग फॉलच्या मशीनवरती फॉल लावून सांगितला एक साईडने, दुसऱ्या साईडने आता हाताने लावून घेतला. आणि साडी बघा तुम्ही पूर्ण सगळी याच्यावरती टिकल्या वर्क आहे आणि डायमंड वर्क आहेत, तर पूर्ण सगळ्या घरात चमकी. आणि 5 किलो वजन असणं या साडीचं, एवढी जड साडी आहे डायमंडमुळं. लुंगी डान साडी एकदम हलकी असते पण त्याला डायमंड भरपूर असल्यामुळं वजनदार झाली. तर आता मी निखिलला पटकन पाठवले कारण गाडी आली बीडिंगच्या खाली, तर त्या ताईंचे मिस्टर आहेत ते 11:30 आले साडी ब्लाऊज घ्यायला आणि त्यांनी कॉल केला. तर त्यावेळेस हुकलुक बाकी होतं, साडीला एक साईडने फॉल लावायचा बाकी होतं. त्यांना म्हणलं 15 मिनिटं लागतील वरती या भाऊ, तर ते वरती काय आले नाहीत तर गाडीतच बसले. आणि आमचे शेजारी आहेत त्यांनी प्रसाद आणून दिलाय, तर मिस्टर खूप हसताय कारण मी त्यांना बोलले तुमच्या आवडीचा प्रसाद मिळालाय तुम्हाला, कारण त्यांना पेढे खूप आवडतात. तर मी पण प्रसाद घेतला आणि आता मी सगळी आवरावरी करते. अजून आमचे जेवणं व्हायचे, तर आता जेवायला आम्हाला बरोबर 12 वाजणार. आणि हे बघा, हे साड्या ब्लाऊज आहेत, हे एक ताई कस्टमर आता येऊन गेल्या एवढ्या रात्री, कारण जे जॉबला जातात त्यांना वेळ नाही मिळत, ते रात्री येतात ब्लाऊज टाकायला वगैरे. आता निखिल पण आला, निखिल मला म्हणतो मम्मी 12 वाजले तर आणि आता आपण कधी जेवणार, तर म्हणलं ठीक आहे एखाद्या दिवशी ॲडजस्ट करायला लागतो. त्यांना अगोदर बोलत होते मुलांना तुम्ही खाऊन घ्या, बघा तू कसा मस्ती करतोय, 12 वाजलेत आणि कधी जेवायचं आहे आता. आणि मुलं एवढे हट्टी आहेत की मला सोडून जेवतच नाही, त्यांना कधीची बोलते जेवून घ्या. तर बघा आता तुम्हाला परत दाखवतोय 12 वाजले, चल आता टाइमपास नको करू.